दिवसाची सुरुवात सकाळी 6:15-6:30 होते, त्यापेक्षा मग नंतर रुटीन आपलं काम चालूच असतं. घड्याळाच्या काठ्यावर लावून मला सकाळच्या सगळ्या गोष्टींची तयारी करायची असते. छोटा मुलगा असल्या कारणाने सकाळी त्याचा ब्रेकफास्टची तयारी करायची, मिस्टरांना ऑफिसला जायचं असतं तर त्यांचा सकाळचा नाश्ता, अशा याच्यामध्ये स्वतःचा चहा वगैरे काही घेण्याचा हा जो गोष्ट असते ते युजली मी जेवण करता करता किंवा जर काही गॅसवर चालू आहे अशा वेळेतच माझं स्वतःचं नाश्त्याचं चालू असतं. मलाही माहिती आहे सकाळी नाश्त्याची खूप अत्यंत गरज असते, पण अशा या धावपळीच्या याच्यामध्ये तेवढं नाही करू शकत. स्वातीप्रमाणेच नोकरी करणाऱ्या बहुतेक महिलांची हीच कहाणी असते. एकदा का कामावर गेलं की दिवसभर काही उसंत नसते, त्यामुळे खाण्यापिण्याच्या वेळा सुटतात आणि अशा वेळी आपण चहा, बिस्किट, वेफर खाणं हा शॉर्टकट वापरतो. पण हेच शॉर्टकट्स गंभीर आजार होऊ शकतात. नमकीन आपण पदार्थ खातो जे रेडीमेड मिळतात ते, मग त्यांनी काय होतं तर आपल्याला रक्तदाबाचा त्रास संभवतो, तसाच रक्तस्रावही कमी जास्त प्रमाणात होत राहतो, मग त्यामुळे आपल्याला ब्लड प्रेशरचा रोग संभवतो. म्हणूनच काही छोटे छोटे बदल करून आपण हे टाळू शकतो. कमीत कमी एक केळं तर खाऊ शकतो आपण, मग किंवा त्याच वेळेस होत नसेल तर आपल्या पर्समध्ये 2 केळी टाकून द्यायची. आपण जसे बाहेर पडू तसं एखाद केळं तोंडात टाकू शकतो. मोड आलेली कडधान्य थोडीशी घेऊन जावी किंवा 2-3 फळं घेऊन जावी, किंवा सॅलेडसाठी काकडी आहे, गाजर आहे, टोमॅटो आहे. तसंच कधी कधी आपल्याला अवेळी भूक लागते, मग त्यावेळेस काय करायचं, चणे आणि शेंगदाणे भाजलेले आपण एका छोट्या डब्बीत किंवा डब्यात भरून आपल्या ऑफिसमध्ये ठेवून द्यायचे. आपण प्रण घेऊया की आपण ब्रेकफास्ट कंपल्सरी करू, आपण काही ना काही खाऊन घरातनं निघू, कारण आपल्याला आपली मुलं मोठी, स्वस्त आणि तंदुरुस्त दिसली पाहिजे ना. त्याचबरोबर त्यांचं सगळं करायला आपण आणखीन तंदुरुस्त राहणं आवश्यक आहे. जर्नलिस्ट अरुण पेडणेकर आणि उमेश पडवळकर सह रोहन कदम, IBN लोकमत, मुंबई.